मुरुम उत्खनन प्रकरणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे तसेच त्यांचे बंधू उदय मुंडे या दोघांवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी शेवगाव मधील शेतकऱ्यांनी शेवगाव तहसील समोर उपोषण सुरू केलंय. शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडीतील वाळू प्रकरणानंतर मुंडे बंधूंविरोधात चेडे चांदगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मुरुम मुंडे बंधूंनी बळजबरीने चोरल्याची तक्रार वारंवार तहसीलदारांना निवेदन देऊनही कारवाई झाली नाही, तसेच गुन्हा देखील दाखल होत नसल्याने अखेर शेतकरी तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले. शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव येथील शेतकरी चंद्रकांत सखाराम चेडे आणि त्यांच्या इतर बंधूंनी 5 आणि 21 सप्टेंबर तसेच 3 नोव्हेंबरला तहसीलदारांना तक्रार अर्ज देऊनही कारवाई होत नसल्याने वारंवार निवेदन देऊनही अद्याप कुठलीच दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी आता तहसील समोर उपोषण केलंय. शेतकरी चेडे यांच्या गट नंबर 28 मधून जमिनीतून मुरुम चोरून नेला. त्यांच्या जमिनीचं उत्खनन झाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. हे उत्खनन करून कॉन्ट्रॅक्टर तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आणि त्यांचे भाऊ उदय मुंडे या दोघांनी दमदाटी करत जेसीबी आणि वाहनांच्या साह्यानं मुरुम चोरून नेलाय. तसेच यावेळी जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली असून या मुंडे बंधूंवर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. राहणार चेडे चांदगाव चंद्रकांत सखाराम चेडे प्रभाकर रामभाऊ चेडे परमेश्वर भगवान चेडे शिवाजी रांगनाथ चेडे तर माझ्या गट नंबर 28 मधला तिने मुरुम चोरी नेला म्हणजे चोरी केला तिने तर आणण्याचा प्रयत्न केला तर जीवे मारण्याची धमकी दिली. गट नंबर 28 मधला मुरुम चोरी नेला आणण्यात आलं तर दमदाटी केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. नाव अरुण भाऊसाहेब मुंडे उदय भाऊसाहेब मुंडे यांनी माझा मुरुम चोरून नेलं आहे. जीवे मारण्याची मला धमकी देत ते आणण्याचा प्रयत्न केला तर पालकमंत्री माझे इथं गृहमंत्री माझे आहेत मी भाजपचा सरचिटणीस महाराष्ट्राचा अशी धमकी देतात ते माझं काही वाकडं करीत नाही असं ते करतात ते. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 शेवगाव अहमदनगर.